हरि ओम श्री राम अंबज्ञ मी सुलभावीरा मुंडे कोल्हापूर प्रायव्हेट हायस्कूल उपासना केंद्र मी बापूंच्याकडे 98-99 पासून येते. 3-4 महिन्यापूर्वी मी एक अनुभव आलेला तुम्हाला सांगणार आहे. माझा मुलगा शंतनू सिंह मुंडे हा स्पर्धा परीक्षा देत होता आणि 2019 ला त्यानं BMCC म्हणजे बृहन्मुंबईची एक्झाम दिली. त्याच्यामध्ये त्याला 2022 ला त्याचा रिझल्ट लागला. त्याच्यामध्ये त्याला वेटिंगला पहिल्या नंबरला नाव होतं त्याचं. त्याला लॉकडाऊन चालू होतं त्यामुळे आम्हाला म्हणजे निलम पडे त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करून दादांच्याकडून आम्ही विचारलं होत्या. दादानी काही उपासना वगैरे दिल्या होत्या, त्या उपासना तो करत होता. आणि 2022 ला त्याच्या रिझल्ट मध्ये की वेटिंगला नाव आलं आणि प्रोसिजर तर तुझी चालू आहे असं कळलं. आणि ते काम म्हणजे तो वापस करत होता माझा आणि हे चालूच होतं त्याचं. हा मुलगा स्पर्धा पेक्षा 3-4 वर्ष देत असतोय. त्याच्यात त्याच्यामध्ये त्याला म्हणजे यश मिळत नव्हतं. पण BMCचं कसं की वेटिंगला पहिल्या नंबर लावून कुठेतरी आशा होती आणि दादाने सांगितलं होतं की उपासना कंटिन्यू कर. म्हणजे नकार हा नव्हता त्यामध्ये, हा माझा विश्वास होता की बापूंनी ज्या ते नकार म्हणजे दादा काय तर म्हटले असते ना की हा तू सोड दुसरी नोकरी बघ, पण दादा तसे काही बोललेच नाहीत. ते फक्त एवढंच म्हटलं की उपासना कंटिन्यू कर. ह्या एक माझा विश्वास होता की हा नक्कीच याला मिळाल. पण कसं श्रद्धा भरपूर होती पण सवय थोडीशी कमी होती माणूस असल्यामुळं. कारण त्यात लॉकडाऊनमुळे थोडस आपल्या पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्ह तर येत होते. पण बाप्पा आपला घरी दररोज 8 वाजता येत होता त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे घरच्यांना सगळ्यांना आम्ही मिळून उपासना करत होतो. त्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला थोडस म्हणजे खूप छान म्हणजे आपला एक स्ट्रॉंगपणा येत होता. आणि त्यात त्याचं लग्नाचंही वय झालं होतं. आई म्हणून मला दोन्ही काळजी होत्या की आज नोकरी नाही आज लग्न पण त्याचं त्या वयात करायला पाहिजे. कारण त्याच्या वयाची सगळ्या मुलांची लग्न झाली होती. हा विचार माझ्या मनात येतं पण राहू दे. मी फक्त एवढंच म्हणायचं बापू काय करून त्याला मुंबईला घेऊन जा रे, मला BMC पाहिजे असं नाही अरे, फक्त त्याला घेऊन जा. मी तुला तुझ्या चरणी त्याला वाहिलेला आहे, फक्त त्याला काय ते सेवा दे, काय तर ठेवून घे तुझ्याकडे असं मी बापूला म्हणायची. आणि असं म्हणता म्हणता मग तो म्हणायचा मला BMC व्हायला पाहिजे मम्मी मला असं होतं. खूप त्याच्याकडनं अभ्यास वगैरे केला होता, त्याचे प्रयत्न केले होते. पण काही थोडेसे आमच्याकडे अडचणी येणार असेल म्हणून बापू दादाने आम्हाला की ह्या उपासना दिल्या होत्या आणि मग तो करत होता. मग नंतर काय झालं असंच त्याला म्हणजे एक त्यांना इंटरव्ह्यू दिला, देत होता बाकीकडे नोकरी बघत होता. आता किती 31 वर्ष चालू झालं म्हणजे आता किती म्हणजे बघणार. मग तो प्रयत्न करत होता. त्यात त्याला कागलला पंचायत समिती म्हणजे गव्हर्नमेंट जॉब तिथे त्याने इंटरव्ह्यू दिला होता. आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये ते कॉन्टॅक्ट बेसवर होतं. मग त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष काही सांगता येत नाही ना कॉन्टॅक्ट बेसवर. मग मी थोडस आनंद झालं ठीक आहे बापूंचे नाच सवित आहे कारण बापू आपल्या जे उचित आहे ते करणार आणि उचित वेळा करणार ह्या बाबतीत मी ठाम आहे कायमच. मग त्यामुळे मी बापूंना काय म्हटलं ठीक आहे आता निदान त्याचा बायोडाटा तरी आपण काढायचा किंवा मुलाला नोकरी आहे म्हणजे आज लग्नाचं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे म्हणून मी हे करत होते. म्हणजे आज ठीक आहे मग मुली बघायला वगैरे चालू केलं होतं. त्यात आपल्या बापू बरे वाटले की मुलगी मला मिळाली मुंबईचीच मिळाली. त्याच्यानंतर त्या मुलीला पण त्यांना सांगितलं हे बघ म्हणाला ती पण ठाण्याचीच मुलगी ती पण जॉबला होती HR सिनियर होती ती एक्झिक्युटिव्ह MCOM MBA झालेली मुलगी होती ती. तर ती बोलली मी त्याने सांगितलं हे माझं BMCचं दर तरच्या गोष्टी आहेत होईल पण नाही पण पण तुला मुंबईहून कोल्हापूरला यावं लागणार कारण मी कागलमध्ये जॉब करते आणि माझी नोकरी कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. ती मुलगी म्हणली चालेल जानेवारीपर्यंत मला टाईम दे आपलं झालं मी नंतर तिकडेच येईन आपण बिझनेस घालू. मग हा एक त्याला हे मिळाला. मग ठीक आहे म्हटलं बापू हे तुझं सगळं नाच सवित आहे. मग पुढे आम्ही झालो एंगेजमेंट झाली 2 एप्रिलला आणि नंतर एक नंतर पुढे त्याला 7-8 एप्रिलला हे आलं. 7 एप्रिलला त्याला म्हणजे असं आलं की तुझी प्रोसिजर चालू झालेली आहे BMCची आणि तुम्हाला व्हेरिफिकेशनला वगैरे यावं लागणार. मग इतकं आम्ही खुश झालो की हा तिचं म्हणजे एंगेजमेंट झाली म्हणजे काय बापूंनी बरोबर तिला हे केलं. कारण मला आधी वाटायचं की ह्या मुलीचीच परीक्षा आहे ही कोल्हापूरला येते म्हणजे ह्या मुलीचीच परीक्षा आहे ना बापूंनी घेतली. ती पण बापू फक्त असल्यामुळे ती पण अशी झालं. तिने पण म्हटलं हे सगळं म्हणलं हा आला आता बापूला म्हणून मुंबईला न्यायचीच तयारी यायची. मी पण अगदी पॉझिटिव्ह होते आणि झालं मग नोकरीचं हे झालं आणि मग 22 मेला त्याचं लग्न झालं. 22 मेला मुहूर्त ठरला आमच्या लग्नाचा. त्याच्या आधी 8-10 दिवस हा मुंबईत 3-4 दिवस त्याचं मेडिकल याचं व्हेरिफिकेशन सगळं चालू होत त्याचं. आणि त्याला 1 तारखेला ना जॉईनिंग मिळालं. 1 तारखेला 1 जूनला जॉईनिंग मिळालं. 22 तारखेला बेला त्याचं लग्न झालं. 1 जूनला तो जॉईनिंग झाला BMCमध्ये. आणि म्हणजे त्या मुलीला सुद्धा इकडे यावं लागलं नाही त्यामुळे तिची तिथं हे बापूने काळजी घेतली. आणि तुम्हाला सांगते हा 1 तारखेला जॉईन झाला आणि संध्याकाळी त्याला मेल आला कागलचा की महाराष्ट्रातले सगळे जे कॉन्टॅक्ट बेसवर घेतलेले इंजिनियर सगळ्यांना काढलं. म्हणजे बघा त्यानं तिथं लिहून त्याला ठेवलं आणि ह्या नोकरीवर त्याचं लग्नाची मी जे काळजी आई म्हणून करत होते की त्याचं लग्न व्हायला पाहिजे त्याची नोकरी मिळायला पाहिजे माझा हट्ट एवढाच होता बापूला. अरे बापू तो माझ्या जवळ आहे
माझ्या जवळ असताना मला एकच काळजी वाटणार ना, या मुलाचं लग्न झालं पाहिजे, ह्याच्या नोकरी लागली पाहिजे. कारण लोक विचारणार असतात, नाते सगळे विचारणार, अरे मुलाचं लग्न अजून वय. मी म्हणते अरे तुझ्या जवळ घेऊन जा, तुझ्याजवळ तिथे घेऊन गेलं असं मला हे लग्नाची पण काळजी नाही, नोकरीची पण काळजी नाही. म्हणून मी जरा असे ठाम होते बापूंशी. आणि खरंच बापूंनी म्हणजे ह्या 3 महिन्यात म्हणजे 2 एप्रिल पासून जे त्याचं म्हणजे डिसेंबर मध्ये त्याला म्हणजे किती 11 जूनला त्याला ते हे लागली, 18 जून 2020ला त्याला हे लागली, 21ला त्याला जॉब लागला कादलचा. तो 7-8 महिने डिसेंबरला म्हणजे त्याला व्हेरिफिकेशन चालू झालं. म्हणजे ह्या ज्या सगळ्या बापूने ह्याने ह्या 3 महिन्यात म्हणजे फेब्रुवारी पासून 3 महिन्यात ह्या ज्या गोष्टी त्यांना आम्हाला दिल्या, की सगळंच म्हणजे मुलगी दिली, नोकरी दिली आणि मुंबईला घेऊन गेले आणि बीएमसीचा जॉब मिळाला. म्हणजे त्यांना काय करायचं ठेवलंय मला, म्हणजे बापूने इतकं मी अंबरनाथ नाशिक मध्ये हे फक्त बापूच करू शकतो, दुसरं कुणीही करू शकणार नाही. आणि त्याला सगळी आपली काही फक्त आपली सबुरी थोडी कमी पडते, श्रद्धा आपल्या असतीच, पण सबुरी बापूने घरी येऊन उपासना करून आणि दिली. हरिओम श्रीराम अंबरनाथ.